मागील 3 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याचा विदर्भात जोरदार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले आता दुथडी भरून वाहत आहेत। तर काही ठिकाणी नदीने आपला किनारा सोडला असून सखल भागात पाणी साचलं होतं। यंदा सुरू असलेल्या पावसामुळे काही भागात शेती पहिल्यांदाच पाण्याखाली आली आहे। तर अमरावती जिल्ह्यातील विस्रोळी धरणाचे 5 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडले असताना जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे। मोठ्या विश्रांती घेऊन पुन्हा पावसानं दमदार बॅटिंग सुरू केली आहे, त्यामुळे माना टाकलेली पिके पुन्हा आता प्रफुल्लित झालेत। गेल्या 15 आठवड्यात पावसानं ओढ दिली होती, त्यामुळे पीक कोमे झोन जाऊ लागली होती। मात्र नुकत्याच झालेल्या दमदार पावसानं पिकांना संजीवनी मिळाली आहे। यासह परिसरातील नदी नाले आणि तलावही तुडुंब भरले आहेत। अमरावती जिल्ह्यातील विश्रोळी धरणाचे 5 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले, त्यातून 30.29 घनमीटरनं प्रवाह सेल्सियस इतका पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीत सोडण्यात आलाय। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। शनिवारी झालेल्या पावसामुळे शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी संग्रामपूर आणि शेगाव तालुकाकरांचे पावले खिरोळा नदीकडे वळायला लागले आहेत। न्यूज 15 मराठी साठी अनिल वायाळ, बुलढाणा।